आजपासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. घरगुती आणि गणेश मंडळाच्या निर्माल्याचं संकलन करण्यासाठी महानगरपालिका घनकचरा विभागाने घरपोच घंटागाड्याचं नियोजन केलं असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. महानगरपालिकेतील एक खिडकी योजनेअंतर्गत शहरातील गणेश मंडळाच्या परवानगी दरवर्षी न ठेवता मुख्यमंत्री यांच्या आदेशाप्रमाणे सर्व गणेश मंडळाची परवानगी आता 5 वर्षाची करून आकारला जाणारा शुल्क सुद्धा कायमस्वरूपी निःशुल्क केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. गणेश उत्सव काळात काही गणेश भक्त 2 दिवस आणि काही 5 दिवस अशा प्रकारे गणपती बसवतात. त्यांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव निर्माण केले असून वार्ड निहाय गणेश मूर्तींचं संकलन करून विसर्जन करतील. हा गणेश उत्सव नागरिकांनी भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करावा असे आवाहन सर्व शहरवासियांना करत गणेश उत्सवाच्या प्रशासकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.